तुम्हाला मला प्रश्न विचारायचा ना, मग या की या साईडली या, इतकी वर्ष लागली प्रश्न विचारायला. उद्या सायंकाळी 6 वाजता या विधानसभेच्या प्रचारात समाप्त होणार. म्हणून मी अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये जरा ही कोथरूडची सभा ठेवली. एकूणच या संपूर्ण निवडणुकीमध्ये कोथरूडमध्ये एक रंगत आली आहे की अशा प्रकारचा एक बाहेरचा उमेदवार तुमच्या, आता आवरळ्या बंद करा, आता हा इथे जेव्हा लादला जातो याचं दुसरं तिसरं कोणतेही कारण नसतं, याचं एकमेव कारण असतं, ते म्हणजे तुम्हाला गृहीत धरलेलं असतं. की आम्ही कुठेही कुठूनचाही माणूस कुठेही टाकला तरी भाबडी जनता त्यांना निवडून देईल. मला अजूनपर्यंत कळलं नाही की जे चंद्रकांत पाटील आज मंत्री होते, जे मूळचे कोल्हापूरचे आहेत, ते कोल्हापूरमधनं का ना उभे राहिले. जिकडे तुमचं संपूर्ण आयुष्य ज्या कोल्हापुरामध्ये गेलं, त्या कोल्हापुरामध्ये तुम्हाला उभं राहायला भीती का वाटली? आणि मग तुम्ही आज कोथरूडमध्ये निवडणूक का लढवतात? त्या दिवशी मी म्हटलं की पूर कोल्हापूर आणि सांगलीमध्ये आला, पण एक माणूस त्या पुराच्या पाण्यात वाहत वाहत कोथरूडपर्यंत आला. त्यातला विनोदाचा भाग सोडा, पण ज्या वेळेला सत्ता डोक्यात जाते ना, ती सत्ता डोक्यात गेल्यानंतर ह्या अशा गोष्टी होतात, अशी कृती होते की तुम्हाला गृहीत धरलं जातं. कोण तुम्ही? आम्ही कुठूनही कुठचाही उमेदवार टाकू, कुठेही टाकू, आणि मला महाराष्ट्रात काय झालंय मला कळत नाही. महाराष्ट्राला एक 10-15 वर्षापूर्वीपर्यंत, 20 वर्षापूर्वीपर्यंत, खरं तर 10-15 वर्षापूर्वीपर्यंत असलं वातावरण कधी महाराष्ट्रामध्ये नव्हतं की या मतदारसंघामध्ये कोणता समाज राहतो, या मतदारसंघामध्ये कुठच्या जातीचे लोक राहतात, मग त्या जातीच्या प्रमाणे आपण माणसं टाकली पाहिजेत, असा कधीच महाराष्ट्र नव्हता. ज्या महाराष्ट्राने संपूर्ण देशाचं प्रबोधन केलं, तो महाराष्ट्र आज जातीपातीच्या विचारामध्ये सडतोय. मी कोण मराठा, मी कोण माळी, मी कोण ब्राह्मण, मी कोण साळी, मी कोण अजून कोणतरी, कुठे चाललोय आपण?
महाराष्ट्राचा काय उत्तर प्रदेश बिहार बनवायचा आहे का आपल्याला? हे आमचे अनिल शिदोरे इथे बसलेत, एके दिवशी ते उत्तर प्रदेश मधल्या एका भागात जात होते, तिथल्या एका ढाब्यावरती थांबले, चहा मागवला, तिथे काम करणारा कोणतरी पोरगा होता, त्याच्या त्याला सांगितलं एक चहा घेऊन ये बाबा दोन, कोणतरी त्यांच्या बरोबर लोक होते. मालक उठून आला आणि त्यांना पहिला प्रश्न विचारला, कौन सी जात से हो? म्हणजे तुम्ही एका ठराविक जातीचे असाल तर तुम्हाला चहा मिळेल, तुम्ही जर त्या जातीचे नसाल तर तुम्हाला चहा मिळणार नाही. आपल्याला उत्तर प्रदेश बिहार करायचा आहे का महाराष्ट्राचा? मागे तो राम गणेश गडकरींचा पुतळा पाडला. पुतळा पाडणाऱ्यांना माहिती तरी होतं का राम गणेश गडकरी कोण? बहुधा त्यांना असं वाटलं असणार नितीन गडकरींचे कोणतरी नातेवाईक असणार. पाडा पुतळा. आम्ही आमच्या महापुरुषांना वाटायला लागलो जातीमध्ये, आम्ही आमच्या साहित्यिकांना जातीमध्ये वाटायला लागलो, आम्ही आमच्या कलाकारांना आता जातीमध्ये वाटायला लागलो. छत्रपती शिवाजी महाराज काय तर म्हणे मराठ्यांचे, स्वातंत्र्यवीर सावरकर लोकमान्य टिळक कोणते ब्राह्मणांचे, ज्योतिबा फुले आमचे कोण तर ते माळी समाजाचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण तर ते दलित समाजाचे. प्रत्येक जण काय जातीमध्ये आपण बघायचं आहे का? जे आपण मतदारसंघ बघायला लागलोय, मतदारसंघामध्ये मला असं वाटतं पहिला सगळ्यात महत्वाचा निकष हा एकच लागला पाहिजे, असलेला उमेदवार काम करणारा आहे माझं की नाही काम करणारा आहे, या एकाच निकषावरती निवडणुका झाल्या पाहिजेत. आणि कोथरूड मधली निवडणूक तर अत्यंत सोपी आहे. इथला होणारा आमदार हा आपल्या कोथरूड मधला हवाय का बाहेरून आलेला हवाय, एवढाच निर्णय फक्त कोथरूडकरांना करायचा आहे. तुम्ही हाक मारल्यावरती तात्काळ ओ देणारा माणूस असेल तो जो जवळचा माणूस. निवडणुकीनंतर उद्या चंद्रकांत पाटील हाताला तरी लागणार आहेत का तुमच्या? पण नाही, या अशा गोष्टी घडतात याचं कारण तुम्हाला गृहीत धरलेलं असतं. आम्ही कोणताही माणूस टाकला तरी या सगळ्या गोष्टी होतील. आता मी तुम्हाला जे सांगतो तर या सगळ्या निवडणुका चालल्या आहेत. मी या माझ्या प्रचार सभेमध्ये मी ओरडून ओरडून सांगतोय, आपल्याला अजून अंदाज येत नाही आपण कुठे चाललोय. आता एकूणच देशाची परिस्थिती काय आहे, मी कालच्या माझ्या एका सभेमध्ये मी सांगितलं. काल डॉक्टर मनमोहन सिंग माजी पंतप्रधान यांचं काल एक भाषण झालं, ती पत्रकार परिषद होती का मला कल्पना नाही त्याची. पण डॉक्टर मनमोहन सिंग एक विद्वान माणूस, एक मोठा अर्थतज्ञ, ज्याची जगामधल्या ऑक्सफर्ड असेल केम्ब्रिज असेल नाही तर मोठमोठ्या युनिव्हर्सिटीजमध्ये ज्यांची वाहवा होते, ज्यांची तारीफ होते, ज्यांचे शब्द ऐकण्यासाठी ती लोक आतुर असतात. आज ज्यावेळेला मनमोहन सिंग सारखी व्यक्ती ज्यावेळेला सांगते ना, काल मी म्हणतो माझ्या काळजात धस्स झालं. आणि काल मनमोहन सिंग यांनी, आत्ता ते नोबेल पारितोषिक विजेते बॅनर्जी, त्यांनी पण तेच सांगितलं. मनमोहन सिंगांनी सांगितलंय की या देशामध्ये मंदी तुम्हाला अजून अंदाज येत नाही, मंदीचा मंदी सुरू झाली आहे, मंदीने अजून तुम्हाला आवडलेलं पण नाही आहे.
हे जे काय आता झाले ना ही सुरुवात आहे. त्यांचं वाक्य इतकं भयानक वाक्य होतं आणि त्यांनी असं सांगितलं की या मंदीचा सर्वाधिक फटका हा महाराष्ट्राला बसणार आहे. महाराष्ट्रामधले उद्योगधंदे हे बंद होणार आहेत. सगळ्यात जास्ती परिणाम हा त्याच्यावरती होणार आहे. म्हणजे केंद्र सरकार केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वतः सांगितलेली गोष्ट की गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रामधले जवळपास 5 लाख उद्योग बंद झाले. 5 लाख बंद झाले. आम्ही ही जी काही निवडणुकीची हुर्रियो करतोय ना आता आपल्याला माहित नाही आपण कशातनं चाललोय आणि कशातनं पुढे आपल्याला काय काय भोगावं लागणार आहे ते. आज पुण्यासारखा जिल्हा जिकडे सगळ्यात मोठा ऑटो सेक्टर गाड्या बनवण्याचे कारखाने इतक्या मोठ्या प्रमाणावरती आहेत हळूहळू कामगार कपातीच्या मागे लागले आहेत. माणसं कमी करतायत. आज इथे माझ्यासमोर सगळ्या आज अनेक तरुण इथे आहेत. काहींना नोकऱ्या असतील काहींना नोकऱ्या हव्या असतील काहींना काम पाहिजे असेल. ज्यांना नोकऱ्या आहेत त्यांच्याच नोकऱ्या जाणार आहेत. नवीन नोकऱ्या येणार कुठून आहेत? नवीन उद्योग येणार कुठून आहेत? हे का झालं? कशासाठी झालं? हे फक्त एका माणसाच्या निर्णयामुळे झालं. मी अनेकदा मी ही गोष्ट बोललोय. मी नरेंद्र मोदींनी जे काही निर्णय घेतले माझं काय वैयक्तिक तर काय कोणाशी काय दुश्मनीचं असण्याचं कारण नाही. ना इथे ना तिथे ना कोणाशी. जर भूमिका चुकल्या जर त्या देशाच्या अंगावर जर येणार असतील त्याचा जर देशाला त्रास होणार असेल तर मला असं वाटतं त्याच्यावरती बोललंच पाहिजे. आणि ज्या वेळेला या देशामध्ये नरेंद्र मोदींना वाटलं म्हणून त्यांनी नोटा बंद केल्या जेव्हा हा देश जेव्हा रांगेमध्ये उभा राहिला त्याच्यामध्ये पण जवळपास 70-80 माणसं गेली. मी कदाचित कमी बोलत असेन जास्तीच असतील. त्यानंतर त्यांनी असं सांगितलं होतं की मला 50 दिवस द्या. मी 50 दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला सुरळीत करून दाखवतो. 2017 घेतलेला निर्णय 2019 मी जेव्हा नोटबंदी झाली त्याच्यानंतर बरोबर 10 दिवसानंतर मी म्हटलं होतं की नरेंद्र मोदींचा हा जर निर्णय चुकला तर हा देश खड्ड्यात गेला म्हणून समजा. मी तेव्हाच सांगितलं होतं की या देशातले उद्योगधंदे बंद होतील लोकांच्या नोकऱ्या जातील. ज्या उद्योग करण्यासाठी म्हणून लोकांनी ज्यांनी कर्ज घेतलेली आहेत ते परत फेडू शकत नाहीत म्हटल्यानंतर बँका तोट्यामध्ये येणार. बँका तोट्यामध्ये आल्या की ठेवीदारांवरती त्याचा परिणाम होणार. आत्ता मी येत असताना काल तर मी सांगितलंच ती पंजाब महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक जी आत्ता बुडाली त्याच्यामध्ये 3 जण तर दगावले होतेच हार्ट अटॅकने गेले होते की आम्हाला पैसे काढता येत नाहीत बँकेतनं. परवा दिवशी एका महिलेने रात्री झोपेच्या गोळ्या घेतल्या आणि आत्महत्या केली. आत्ता येत असताना गाडीमध्ये मला परत एक बातमी आली पंजाब महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेमधल्या अजून एका माणसाला एक माणूस गेला. हॉस्पिटलमध्ये होता. हॉस्पिटलचा खर्च द्यायच्यासाठी म्हणून पैसे काढता येत नाही आहेत म्हणून त्याच्यातनं गेला. ही आपल्या सभोवतालची परिस्थिती आहे. आणि दिवसेंदिवस या सगळ्या गोष्टी आम्ही बाजूला सारून आम्ही काहीतरी वेगळ्याच गोष्टी बोलतोय. कोणी या गोष्टींची आम्हाला जाणीव पण करून देत नाही. आता मी त्या बाणेरच्या रस्त्याने येत असताना मला तिकडे कोणीतरी एक निवेदन दिलं. आमच्या कोणीतरी बरोबर होते त्यांनी निवेदन दिलं की बाणेरचा रस्ता आता म्हणजे तिकडे म्हणजे गाड्या पार्क करू देत नाहीयेत. उचलतायत गाड्या का? उचलतायत
का गाड्या पार्क करू दिल्या जात नाहीयेत? तर या पुणे शहराचे जे खासदार आहेत ते ट्रॅफिक मध्ये अडकले होते म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला. तुम्ही ट्रॅफिक मध्ये अडकलात म्हणून आता बाणेरचा रस्ता तुम्ही रिकामा करायला निघालात. आम्ही ज्या वेळेला अडकतो पुण्यामध्ये त्यावेळेला आम्ही काय करायचं? वाट लागली आहे सगळ्या शहरांची, कोणाचं लक्ष नाही या शहराकडे द्यायला. आणि या निवडणुकीच्या तोंडावरती आम्ही ह्यांना शिव्या घाल, आम्ही त्यांना शिव्या घाल, आम्ही त्यांना शिव्या घाल. या बाबांनो अशा जर समजा निवडणुकाचा आपण एकामागोमाग एक अशा जर समजा जाणार असतील काही फरक पडणार नाही तुमच्या आयुष्यामध्ये. सत्ताधारी त्यांना लहर येईल तसे निर्णय घेत राहणार, त्यांना वाटेल तशा गोष्टी करत राहणार. अजूनपर्यंत तुमच्या बाजूला काही गोष्ट आली नाही म्हणून काय ती कधी होणारच नाही. विचार करावं. आता मी त्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा आपण अंदाज घेतोय या सगळ्या ह्याच्यामध्ये. आज इथे शहरामधली लोक आत्महत्या करतायत, तिथे आमचा शेतकरी आत्महत्या करतोय. गेल्या 5 वर्षामध्ये 14,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मी कालच आकडा सांगितलाय, गेल्या 5 वर्षामध्ये 14,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. याचा अर्थ दर 3 तासाला एक आत्महत्या झाली महाराष्ट्रामध्ये, दर 3 तासाला. मला खरंच समजत नाही आपण ही जे निवडणुका लढतात मग सत्तेवरती लोक येतात, सत्ताधारी बनतात, मंत्री बनतात, सगळ्या गोष्टी होतात, प्रॉब्लेम्स का वाढत आहेत? प्रश्न अजून जटिल का होत आहेत? प्रश्न सुटत का नाही आहेत? आज पुण्यासारख्या शहरामधला सगळ्यात मोठा जर सगळा काही धोका जो असेल तो वाहनांचा आहे. रस्ते अपुरे आहेत, वाहनं जास्ती आहेत, मेट्रोने नाही प्रश्न सुटणार आहे. रस्त्यावरती गाड्या पार्क का होत आहेत तुम्हाला कधी प्रश्न नाही पडत. याचं कारण जे मोकळे भूखंड आहेत ना हे बिल्डरांच्या घशात घातले गेले म्हणून पार्किंगसाठी जागा नाही उपलब्ध करता आली, पण आम्हाला काय नाही. एक जागा तर दाखवा मला, एक बाजू तर दाखवा की ज्याच्यामध्ये आम्ही समाधान मानायचं. आता आमच्या पाठ्यपुस्तकामधनं शिवाजी महाराजांचे धडेच वगळण्यात येतात म्हणे. काहीतरी एक इंटरनॅशनल बोर्ड नावाची काहीतरी गोष्ट स्थापन केली सरकारने ज्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा धडेच काढून टाकतात म्हणे. कालचीच बातमी आहे. अहो आमचा हा महापुरुष हा जर समजा नसता ना आपण तरी कुठे असतो? आम्ही आमचा इतिहास सांगत नाही आहोत, आम्ही शिवछत्रपतींचा इतिहास सांगत नाही आहोत, आम्ही संभाजी राजांचा इतिहास सांगत नाही आहोत, आम्ही आमच्या पेशव्यांचा इतिहास सांगत नाही आहोत, आम्ही कसलाच इतिहास सांगत नाही आहोत. आम्ही पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना आम्हाला काही माहितीच नाही पुढच्या पिढ्यांना. पुढच्या पिढ्या काय सांगणार आहेत? आणि जर समजा भारताचा इतिहास जर समजा तुम्ही बघितला तर भारताच्या इतिहासामध्ये कोणत्याही राज्याला इतिहास नाही जो महाराष्ट्राला इतिहास आहे. आणि त्या इतिहासाचा आम्ही काय करतोय? तर हे राज्य सरकार आता हे गडकिल्ले लग्न समारंभांसाठी देणार आहेत. म्हणजे या गडकिल्ल्यांवरती आता लग्न समारंभ होणार, जेवणावळी घातल्या जाणार, उद्या दारू दिली जाईल. आणि सरकारला कोणी विचारतच नाही. हे अशा प्रकारचे निर्णय ज्या वेळेला घेतले जातात त्याचा अर्थच असा, सत्ता डोक्यामध्ये गेली. आणि राज्यकर्त्यांच्या ज्यावेळेला सत्ता डोक्यामध्ये ज्यावेळेला जाते ना तेव्हा राज्यकर्त्यांना वटणीवरती आणण्यासाठी फक्त एकच गोष्ट असते,
ते म्हणजे सक्षम विरोधी पक्ष जोपर्यंत तिथे बसत नाही तोपर्यंत सरकार टाळ्यावरती येत नाही. कोणी यांना हे प्रश्न विचारायचे? आज सगळ्या मी तुम्हाला सांगतो की या शहरांना काही आकार उरलेला नाही, उकार उरलेला नाही, काही उरलेलं नाहीये. मी नेहमी सांगत आलो की अहो शहरामध्ये माझ्या घरात उतरल्यानंतर बरं वाटलं पाहिजे की मी कोणत्या चांगल्या शहरामध्ये राहतोय, उत्तम शहरामध्ये राहतोय. आज मुंबई घ्या, पुणे घ्या, ठाणा घ्या, नुसती या शहरांमध्ये सगळी बजबजपुरी. आमच्या ग्रामीण भागामधला जो तरुण आहे तो देखील आज शहरामध्ये येतोय. तो आलाच पाहिजे कारण त्याचा तो अधिकार आहे, तो या राज्याचा नागरिक आहे. पण बाहेरच्या राज्यांमधले लोक येत आहेत. मी कितीदा ही गोष्ट सांगितली, आपण लक्षच देत नाही आहोत, आपण लक्षच ठेवत नाही. सरकारने या गोष्टींवरती लक्ष ठेवायचं आहे. आज पाकिस्तानी, बांगलादेशी अनेक घुसखोर आज तुमच्या पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये घुसलेले आहेत. माहितीच नाही आम्हाला. आमच्या पोलिसांना माहिती असतं, करतील काय? आम्ही आमच्या पोलिसांना नेहमी हसण्यावरती देतो. पोलिसांचा विषय काढला की आम्ही थट्टा करतो. उद्या जर त्यांनी हाताची घडी घालून बसले ना ते, आपलं काय होईल विचार करा एकदा. पण त्या पोलिसांना मोकळीक नाही. आणि ही जी सगळी आतमध्ये शिरलेली लोक आहेत, ही आज वाढली कशी शहरं, याच्यावरती राज्य सरकार म्हणून काही नियंत्रण आपण ठेवू शकत नाही. नक्की ठेवू शकतो, पण इच्छा आहे का? या मंत्र्यांचं काय जाते? हे दिव्याच्या गाडीमध्ये फिरत राहणार? याला काहीच फरक पडत नाही. फरक तुम्हाला पडतो. उद्या बॉम्ब ब्लास्ट झाला, एखादा मोठा अपघात झाला, एखादी गोष्ट घडली की मी आम्हाला आठवणार, अरे रे रे रे, ही लोक घालवली पाहिजेत. मग 2-5 दिवसानंतर आम्ही सगळं विसरून जातो. आम्हाला विसरायची सवय. ज्या काही गोष्टी घडल्यात ना आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये, आम्ही लगेच विसरून जातो. बॉम्बस्फोटात माणसं गेली, 2 दिवस आम्ही त्याचा विचार करणार, ते तिसऱ्या दिवशी आम्ही नॉर्मल चेक करणार. आमच्या घरातलं त्यांना कोण मग मरू देत. आपल्याला सगळ्यांना मिळून महाराष्ट्राचा विचार करायला लागेल. नुसते आमदार खासदार निवडून देऊन त्यांच्यावर जबाबदारी झटकून तुम्हाला चालणार नाहीये. जरब ही तुमची असली पाहिजे, धाक हा तुमचा असला पाहिजे. आज तर माझ्या हातामध्ये काही सत्ता नाहीये, पण माझ्या सांगितल्यानंतर माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आजपर्यंत अनेक आंदोलनांमध्ये, ज्या महाराष्ट्रामध्ये जे तांडव केलेले आहेत ना, त्याच्यातनं महाराष्ट्राला मिळालेले जे निर्णय आहेत ते सरकार पण देऊ शकलेलं नाहीये. जे अनेक आंदोलनं केली त्यातलं सगळ्यात महत्वाचं जे होतं ते म्हणजे आपली महाराष्ट्राची मराठी टिकवणं. मराठी टिकवणं याचा अर्थ मराठी साहित्य टिकवणं नाही म्हणत मी, त्याच्यासाठी खूप विद्वान आहेत. पण जे मोबाईल फोन घेऊन तुम्ही जे फिरताय ना आज, त्या मोबाईल फोनवरती फक्त हिंदी आणि इंग्लिश एवढ्याच फक्त मेसेजेस यायचे. म्हणजे मेसेजेस म्हणजे तुम्हाला ऐकू यायचं ते काय, हा फोन बिझी आहे, तो फोन बिझी आहे. ज्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ज्यावेळेला दट्ट्या लावला ना या सगळ्या मोबाईल कंपन्यांना, त्यावेळेला पहिल्यांदा मराठी सुरू झालं. आज जे तुम्हाला मोबाईलवरती जे मराठी ऐकू येतं ना, ते त्या दट्ट्यानंतर ऐकू येतं. पण गंमत बघा, गंमत ही की या मोबाईल कंपन्या असू देत ना तर कोणी असू देत, मराठी टाकली काय नाही टाकली काय तुम्हाला गृहित धरलं होतं. फक्त हिंदी आणि इंग्रजी टाकलं होतं.
दर वेळेला आम्हाला सांगायला काय लागतं, आमच्या माणसांचा, आमच्या भाषेचा, आमच्या राज्याचा मान का नाही राखला जात? सर्वाधिक कर भरणारा जर कुठचं राज्य असेल तर ते महाराष्ट्र राज्य आहे, त्याच्याबरोबर मुंबई आहे. मुंबई ही आपली राजधानी आहे आणि देशाला सर्वात जास्ती कर हा महाराष्ट्र देतो. मोबदल्यात काय मिळतं आम्हाला? बाहेरच्या राज्यांमधली लोकही आम्हीच पोसायची आणि आम्हाला पैसेही मिळत नाही आहेत. कोणी विचारायचं, कोणी सांगायचं? सत्ताधारी आमदार तर कधी सत्ताधीशांचं विचारू शकत नाहीत, सत्ताधाऱ्यांना विचारणार नाहीत ती प्रश्न. प्रश्न विचारणे हे काम फक्त विरोधी पक्षाचा आमदार करू शकतो. बाबा ही जी मी भूमिका घेतली ना विरोधी पक्षाची, ही विरोधासाठी, विरोध करण्यासाठी अजिबात घेतलेलं नाहीये. मी त्यातला माणूस नव्हे. सरकारकडनं जर एखादी चांगली घटना घडली, चांगली गोष्ट झाली, अभिनंदन देखील करीन मी त्यांचं. कोत्या मनाचा नाहीये मी. नरेंद्र मोदी असतील, ज्यांच्या भूमिका काही चुकल्या त्याच्यावरती प्रहार देखील मीच केले आहेत. 370 कलम काढल्यानंतर अभिनंदन करणारा देखील मेसेज माझाच पहिला होता. पण आज महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला ते आज प्रचार करतायत, प्रचार करताना 370 कलम काढून टाकलं, 370 कलम काढून टाकलं, अभिनंदन त्याबद्दल. महाराष्ट्राच्या प्रश्नावर कधी बोलणार? महाराष्ट्रातल्या तरुणांबद्दल तुम्ही कधी बोलणार? महाराष्ट्रातल्या तरुणींबद्दल तुम्ही कधी बोलणार? महाराष्ट्रातला आत्महत्या करत असलेल्या शेतकऱ्याबद्दल कधी बोलणार? महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करत असलेल्या आमच्या बँकेमधल्या ठेवीदारांबद्दल तुम्ही कधी बोलणार? तुमच्या सभांसाठी आणि तुमच्या त्या कुठच्या त्या मेट्रोसाठी म्हणून तुम्ही आरेमधले झाडं छाटून टाकताय? हे एका रात्रीमध्ये अशा प्रकारची झाडं छाटून टाकणं ही हिंमत कशात न होते? मी वारंवार तुम्हाला सांगतोय, सत्ता एकदा डोक्यात गेली ना की हे असल्या गोष्टी सुरू होतात. आज जो उभा आहे निवडणुकीसाठी, मी जो काय तुमच्या समोर आलेलो आहे, तो हेच सगळे प्रश्न जोपर्यंत सरकारला विचारलं जात नाही, सरकारवरती अंकुश ठेवला जात नाही, तोपर्यंत तुम्ही कुठचाही तुम्हाला योग्य न्याय मिळेल या महाराष्ट्रात याची अपेक्षाच तुम्ही करू नका कधी. म्हणून मी या विधानसभेसाठी हा निर्णय घेतला की कोणाही समोर घरंगळत न जाणारा एक प्रबळ, एक उत्तम अशा प्रकारचा विरोधी पक्ष यावेळेला महाराष्ट्राला द्यायचा आपण. आणि त्याच्यासाठी तुमचे आशीर्वाद मिळवण्यासाठी म्हणून मी आज महाराष्ट्रभर फिरतोय. आज तुमच्या समोर आलेलो आहे, कोथरूडकरांसमोर आलेलो आहे, जो तुमचा हक्काचा आहे. तुम्ही हाक मारल्यानंतर तुमच्याकडे आला पाहिजे, पटकन आला पाहिजे अशा प्रकारचा उमेदवार मी आज इथे कोथरूडमध्ये दिलेला आहे. मी उमेदवार उभा केल्यानंतर बरेच जणांनी मला सांगितलं, मग तिकडे तुम्ही मगाशी मी जे बोललो ना या सुरुवात केली की हा जातीचा आहे का, त्या जातीचा आहे का, या जातीचा आहे. माझी सर्व कोथरूडकरांना विनंती आहे, मला खात्री आहे, मला विश्वास आहे आणि मला माहिती आहे की माझा किशोर हा काम करणार आहे. कुठे गेला? इकडे. मनीषा सरोदे, आमचा शिवाजीनगरमधला आमचा सुहास निमाणी, आणि अनिल भातेरे आज इकडे आलेले हे सर्वजण, हे सर्व शिलेदार मी आपल्या समोर ठेवलेले आहेत, जे इथेच राहणारे आहेत, जे तुमच्यातलेच आहेत, जे तुमच्या सारखेच आहेत. सत्तेची हवा कधी, कुठची आमदारकीची हवा कधी डोक्यात न जाणारे आहेत. गेली तर टाचणी लावायला मी बसलेलोच आहे. आणि म्हणून एका आत्मविश्वासाने हे शिलेदार मी आपल्यासमोर दिलेले आहेत. येत्या 21 तारखेला आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती आपण बटन दाबून माझ्या या सर्व शिलेदारांना आपण प्रचंड मताने विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.